सुकन्या समृद्धी योजना या योजनेविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्र, आज आपण पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजना याविषयी माहिती। मुलगी ही परक्याचे धन या गैरसमजामुळे अनेक अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकांनीही मुलीचा जन्म म्हणजे जसे संकट वाटावं अशा पद्धतीने मुलीचा जन्म टाळला आहे। लोकांची ही मानसिकता बदलावी, त्यांनी मुलींना वाढवावे, शिकवावे, त्यांचे चांगले संगोपन व्हावे, त्यांना स्वावलंबी बनवावे यासाठी शासनाने पंतप्रधानांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या धोरणास अनुसरून जानेवारी 2015 सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली। या योजनेची खाती मुलीच्या जन्मानंतर लगेच अथवा तिचे 10 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर उघडल्या जाते। हे खाते उघडण्यासाठी सरकारी बँक, सहकारी क्षेत्रातील बँक किंवा सरकारमान्य कुठलीही बँक किंवा पोस्ट ऑफिस यामध्ये हे खाते मुलगी, मुलीची आई किंवा मुलीचे वडील यांच्या नावे सलग म्हणजे कंबाईन सामायिक खाते काढले जाते। या खात्याची मुदत ही 21 वर्ष असून जास्तीत जास्त 2 मुलींचे खाते, अपवादात्मक परिस्थितीत 3 मुलीचे खाते या योजनेसाठी काढल्या